आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळच्या रेणुका मंदिरात कलशारोहण आणि वास्तुशांती सोहळा. 25 एप्रिल ते 27 एप्रिल अखेर होणार विविध धार्मिक कार्यक्रम. शिरोळ येथील कल्लेश्वर तलावा नजीकच्या असणाऱ्या श्री रेणुका मंदिरात कलशारोहण आणि वास्तुशांती सोहळा येत्या 25 ते 27 एप्रिल अखेर साजरा होणार आहे. बुधवार दिनांक 25 रोजी सकाळी श्री नवचंडिका महायज्ञ तर सायंकाळी कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. गुरुवारी दिनांक 26 रोजी श्री गणेश पूजन, कर्मांग देवताचे आवाहन, होम हवन, वास्तुशांती आदी धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. आणि शुक्रवार दिनांक 27 रोजी रेणुका देवीस महाअभिषेक, कर्मांग देवताचे पूजन, वास्तू निरपेक्ष कलशारोहण, पूर्णाहुती, महापूजा तसेच महाआरती आदी विधी होतील. सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष दिलीप माने, उपाध्यक्ष रणजित जगदाळे, सचिव राजेंद्र पाटील कुटवाडकर, पुजारी राजाराम माळी आदींसह कमिटीचे सदस्य परिश्रम घेत आहेत. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. रेणुका मंदिर 1948 बांधलं आमच्या आजोबाने. वडिलांच्या नंतर माझ्या पूजा वगैरे आहे. मंदिर भैया जीर्णोद्धारचं काम 2017 पूर्ण झालं आणि त्याचा वास्तुशांती कार्यक्रम आता झालेला. या ठिकाणी प्रत्येक मंगळवारी सांगली, इचलकरंजी, मिरज, पुणे, मुंबई, कराड इथून भाविक लोक येतात. शिरोळगावचे पंचक्रोशीतील सर्व. आम्ही रेणुका मंदिरचा अध्यक्ष बोलतो आहे. रेणुका भक्त मंडळ शिरोळ, जे नवीन आम्ही जीर्णोद्धारचं मंदिर बांधलं आहे त्या मंदिराला शिरोळच्या सगळ्या जनतेनं घर लोकवर्गणीतनंही मंदिर आम्ही 22-23 लाखाचं बांधलं आहे. आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार कळशिरोहण शंकराचार्य करुळीपठाचे शंकराचार्य आद्य शंकराचार्य त्यांच्या हस्ते 27 तारखेला 11 वाजता आहे. आणि त्या कार्यक्रमाला आणि त्या प्रसादाचा लाभ घ्यायला शिरोळ शिरोळ परिसरातल्या सगळ्या जनतेनं बंधू बहिणींनी हजर राहून कार्यक्रमाला शोभा आणावी, लाभ घ्यावा.